नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच म्हणजे जे एस आर पी एफ गट क्रमांक पाच दौंड या ठिकाणी जी काही मैदानी चाचणी होणार त्या संदर्भातील उमेदवारांना अतिशय महत्वाच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि कोरोना चाचणी संदर्भातही यामध्ये महत्वाची जी सूचना आहे ती सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे तर मैदानी चाचणीचा दिनांक आहे वीस आणि एकवीस सप्टेंबर वीस आणि एकवीस सप्टेंबरला या ठिकाणी मैदानी चाचणी होत आहे आणि याबरोबर बाकीच्या जिल्ह्याला तुम्हाला कोरोनाची चाचणी आहे ती चाचणी त्या ठिकाणी लागणार आहे त्याविषयी माहिती आपण यामध्ये बघूया गट क्रमांक पुणे हजार जे काही सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणावीस आयोजित करण्यात आली आहे सदर एस आर पी एफ भरती दोन हजार एकोणावीस कागदपत्र तपासणी व मैदानी चाचणी दिनांक वीस सप्टेंबर आणि एकवीस सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे तरी कागदपत्र तपासणी व मैदानी चाचणीकरिता येताना कोविड एकोणावीस अँटीजन तपासणी करून निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत घेऊन यावा आता अशा प्रकारची सूचना थोडीशी उशिरा मिळाली परंतु बाकीच्या उमेदवारांनी सुद्धा या ठिकाणी काय करायचं आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत किंवा त्यांची मैदानी चाचणी अद्याप बाकी आहे त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी कोरोनाची जी चाचणी आहे अँटीजन चाचणी कोविड एकोणावीसची ती अँटीजेन चाचणी करून घ्यायची आहे आणि निगेटिव्ह असल्याचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट त्या ठिकाणी सोबत न्यायचा आहे काही उमेदवार या ठिकाणी पॉझिटिव्ह जर येत असतील त्यांना ग्राउंडला थोडंसं एक दोन दिवस उशिरा बोलवतील की किंवा मग थोडासा वेगळा ग्राउंड घेतील त्यांच्यापेक्षा तर या ठिकाणी परंतु तुम्हाला या ठिकाणी चाचणी करणं अतिशय गरजेचं इथून पुढे पोलीस कॉन्स्टेबल असेल चालक भरतीचे चा असेल ज्या ज्याही उमेदवाराने अद्याप चाचणी केलेली नाही त्यांनी चाचणी करून जो काही निगेटिव्हचा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट त्या ठिकाणी सोबत घेऊन जायचा आहे यानंतर ज्या ज्या उमेदवाराच्या मैदानी चाचणीच्या मैदानी चाचणी असेल त्यांनी या ठिकाणी जो काही रिपोर्ट आहे तो रिपोर्ट त्या ठिकाणी चेक करून घ्यायचा आहे अतिशय महत्त्वाची सूचना आहे आणि बाकीच्या जिल्ह्याचे एक एक दोन दोन दिवसानंतर तुम्हाला माहीतच आहे की हॉ हो, जे तिकीट आहे ते तिकीटही येणार आहे काही परीक्षाही या ठिकाणी कंडक्ट करण्यात आलेल्या जसं की सांगले असेल पुणे असेल बाकीच्या मुंबई नवी मुंबई असेल त्यानंतर ठाणे असेल जालना असेल सर्वच जिल्ह्याच्या जवळपास आता परीक्षा ज्या त्या परीक्षा होत आहे आणि काही जिल्ह्याच्या बाकी आहेत त्या काही तीन तारखेला आहेत काही नऊ तारखेला सांगितल्या आहेत आणि काही जिल्ह्याच्या परीक्षा आता लवकरच जे आहेत ते जाहीर होतील मित्रांनो औरंगाबाद एसआरपीएफचा जो काही पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये जशास तसे पासष्ट जे प्रश्न आहे मित्रांनो एकोणसत्तर जिकेचे प्रश्न विचारले एकोणसत्तरपैकी पासष्ट प्रश्न प्रश्न जे आहे ते प्रश्न पाचशे बहात्तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संचमधून आलेला आहे म्हणजेच पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका काढताना पाचशे बहात्तर संचचा त्या ठिकाणी वापर करण्यात आला आहे याचं प्रूफही मी तुम्हाला वायपी अकॅडमी टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे पीडीएफ कोणत्या पेज क्रमांकावरती कोणता प्रश्न आला संपूर्ण त्यामध्ये पीडीएफ आहे त्यावरनं तुम्ही क्लिक करून बघू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टेलिग्रामची त्यावर क्लिक करून तुम्ही ती पीडीएफ आहे ती डीएफही सुद्धा डाऊनलोड करू शकता तर बघा मित्रांनो येणाऱ्या पेपरमध्ये पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संचाचे जे है, तो ता, ता है, है, प्रश्न आहे ते प्रश्न पडण्याची पुन्हा दाट शंक शक्यता आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जे आहे तर पाचशे बहात्तर मधून पुन्हा प्रश्नपत्रिका निघू शकतात त्यासाठी आजच खरेदी करा पाचशे बहात्तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच आणि ह्या संधीचा नक्कीच फायदा घ्या कारण अठरा हजार दोनशे दहा प्रश्नाचा सवराव यामध्ये तुमचा होणार आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे विठ्ठल रावतवार सरांचं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ऑनलाईनही तुमची बुक करू शकता किंवा मग महाराष्ट्रात सर्वत्र बुक स्टोरवरती हे पुस्तक जे आहे ते पुस्तक अवेलेबल असणार आहे आणि या ठिकाणी आणि पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच पाचशे बहात्तर जो आहे तो तुम्हाला वरदान ठरणार आहे नक्कीच घ्या आणि या संधीचा फायदा घ्या